गेली 40 वर्ष विदर्भ ही माझी कर्मभूमी राहिली असून 4.5 वर्षात मराठवाडा ही कर्मभूमी राहिली. या भागातील लोकांनी प्रचंड प्रेम दिले असून माझ्यासाठी ही कारकीर्द स्मरणीय राहील. या काळात विद्यापीठाचा गाडा रुळावर आणण्याचा आनंद आहे, अशी भावना कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी व्यक्त केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्यासह संवैधानिक अधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉक्टर भगवान साकळे, अधिष्ठाता वाल्मिक सरदेवे, डॉक्टर भालचंद्र वायकर, डॉक्टर चेतना सोनकांबळ, डॉक्टर प्रशांत अमृतकर, सामान्य प्रशासनाचे कारभारी अधिकारी डॉक्टर कैलास पात्रीकर, संयोजक डॉक्टर संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले म्हणाले की गेल्या 40 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून 4.5 वर्ष कुलगुरूपदाच्या काम उत्तमरित्या केले आहे. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रुजू होण्यापूर्वी बाळावेळेस कुलगुरूपदाच्या शेवटच्या 5 जणांत निवड व्हायची, मात्र मराठवाड्यात सेवा देणे हेच माझे भाग्य होते. पहिले वर्ष विद्यापीठाला दिशा तसेच दशा बदलण्याचा प्रयत्न केला. आज कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात उत्तम काम करताना मनसी आनंद झाला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार व गतिमान प्रशासन ही कुलगुरूपदाची डॉक्टर प्रमोद येवले यांच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीची चतुर्सीमा राहिली. तसेच कोविड लॅबसह अनेक उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकीला जोपासना केली. माझ्या 4 दशकाच्या शैक्षणिक कारकिर्दीत 4 वर्ष औरंगाबाद येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या विद्यापीठात मनासारखे काम करताना मला आनंद झाला. पहिल्याच पिढीचे पदवीधर घडवणारे व वंचित कष्टकरी व शेतकरी कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणारे म्हणून आपले विद्यापीठ ओळखले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.